हे आहे बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी प्रतिबिंब जनमनाचं। नमस्कार, संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि कोणत्याही निवडणुका आल्या की मग आपल्याला विकास हा एक शब्द वारंवार कानावरती पडतो। विकासाच्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढवतोय असे सगळेच नेते म्हणतात आणि मग निवडणूक झाल्यानंतर पुढची 5 वर्ष नेमकं काय झालं याचं मात्र आत्मचिंतन फार कमी लोक करतात। या निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनेक वेळा आरोप प्रत्यारोप होत असतात, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ इलेक्शन, पण तरी सुद्धा प्रत्येक जण म्हणतो की आपण विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे। कोल्हापूरचे प्रश्न आता काही माहीत नाहीत असं नाही, बहुतेक सगळ्यांना ते माहिती आहेत। तरी सुद्धा आज आमचा प्रयत्न असणार आहे की कोल्हापूरचे खरे महत्वाचे प्रश्न कुठले आहेत की ज्याला दिल्ली स्तरावरती केंद्र स्तरावरती त्याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे, त्याच्याबद्दलचं सोल्युशन शोधणं गरजेचं आहे। कोल्हापूरच्या प्रश्नांचा प्राधान्यक्रम काय असेल आणि आपल्या अवतीभोवती कोल्हापूर सोडून बाकी राज्यांमध्ये बाकी देशामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे, काय चाललंय, या सगळ्या गोष्टीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत। यातून कदाचित काही नवीन मुद्दे आपल्याला सापडतील, काही जुन्या मुद्द्यांचीच उजळणी होईल, पण हेतू हा आहे की या निमित्तानं कोल्हापूरचे जे काही प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत त्याला जबाबदार कोण आहे, इथून पासून ते सोडवायचे असतील तर काय केलं पाहिजे इथपर्यंत। सुरुवातीला म्हटल्या पद्धतीनं कोल्हापूरचे प्रश्न अनेकांना माहिती आहेत, त्याची यादी खूप मोठी आहे, पण प्रामुख्यानं केंद्र स्तरावरती कुठले कुठले प्रश्न निगडीत आहेत याचा एक आढावा घेणार आहोत आम्ही। त्यासाठी आम्ही कोल्हापुरातील काही प्रमुख मान्यवर व्यक्तींना त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि त्या त्या क्षेत्रातील ते की पर्सन आहेत किंवा तज्ञ आहेत असं समजून आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। त्यांचं म्हणणं काय आहे, कोणकोणते प्रश्न केंद्राच्या स्तरावरती सोडवले जाऊ शकतात पाहूया। कोल्हापूर रेल्वेचे तसे खूपच प्रश्न बरीच वर्षे पेंडिंग आहेत, त्यापैकी प्रमुख एक 5 मी प्रश्न आपल्यासमोर मांडतो आहे। एक म्हणजे कोल्हापूर स्टेशनचं मॉडेल स्टेशन आधुनिकीकरण व्हायचं होतं, ज्यावेळी अडवाणी साहेब नितीश कुमार वर 2004 स्टेशनच्या नामांतरासाठी आले होते त्यावेळी त्यांनी कोल्हापूर स्टेशनसाठी 10 कोटीचं बजेट मंजूर केलं होतं, त्याचा पाठपुरावा न झाल्यामुळं तो प्रश्न तसाच पेंडिंग आहे। त्याशिवाय कोल्हापूर ते पुणे विद्युतीकरण व दुहेरीकरण होणं खूप गरजेचं होतं, लोकांची खूप मागणी आहे, रेल्वे प्रशासनाची सुद्धा तयारी आहे, पण आपले खासदार दिल्लीत याचा पाठपुरावा न केल्यामुळे तो विषय पेंडिंग पडलेला आहे। त्याशिवाय कोल्हापूर मुंबई एखादी सुपरफास्ट जी व्यापाऱ्यांसाठी उद्योगासाठी खूप गरजेची आहे तीसुद्धा थोडा पाठपुरावा केला देखील तरी देखील होऊ शकतं, पण आपण कुठं कमी पडतोय, प्रवासी संघटनेचा आवाज दाबला जातोय, लोकप्रतिनिधी खासदार लोक याकडे लक्ष देत नाही, त्यामुळे तो एक पेंडिंग राहिलेला आहे। त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोल्हापूर ते कोकण तुम्ही वैभववाडी जोडा, राजापूर जोडा किंवा रत्नागिरी जोडा, आपण कुठं काम चालू करा, कुठं जोडा, 3-3, 4-4 वेळ त्याचे सर्वे होतात, सर्वेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात, पण परत त्याचा पुढे पाठपुरावा नसला तो विषय तसेच पेंडिंग पडलेले आहेत। आम्ही खूप प्रयत्न करतो अधिकाऱ्यांनी राजकारणी किंवा खासदार आमदारांची एखादी जॉईंट बैठक व्हावी, पण आम्ही खासदारांच्या घरी स्वतः जातो आहे, त्यांना पत्र देतो आहे, साहेब त्यांना वेळ देतो, साहेब तुमचा वेळ अधिकारी येणार आपण त्यांना भेटूया, पण खासदार आमदार कोणच याला प्रतिसाद देत नाही, त्यामुळे रेल्वेचे अधिकारी इच्छा असून सुद्धा फंड बाबत स्टेशनचं काय आपण सुधारणा करू इच्छा असून सुद्धा त्या इच्छा सुधारणा मंत्र्यांच्या किंवा खासदार आमदार पाठपुरावर थांबल्या जातात। कोल्हापूर स्टेशनवर सध्या 28 गाड्या मेल एक्सप्रेस गाड्या आणि पॅसेंजर गाड्या रोज येतात, त्यामुळं वर्दळ भरपूर वाढलेली आहे, प्रवाशांचा ओघही वाढलेला आहे आणि कोल्हापूरच्या स्टेशनला विस्ताराला भरपूर जागा देखील उपलब्ध आहे, म्हणजे जागेची टंचाई हा मुद्दा नाही आहे, ती राजकीय इच्छाशक्तीची, कारण स्थानिक नेतृत्व कुठेतरी कमी पडतं आहे असं वाटतं आहे। कारण गेल्या वर्षी जेव्हा रेल्वे बजेट झालं त्यावेळी पवनकुमार बन्सलला विद्यमान खासदार भेटले होते आणि त्यांनी 10 कोटीचा मॉडेल रेल्वे स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता, पण प्रत्यक्षात त्याची काहीच अंमलबजावणी झाली नाही, म्हणजे आपले खासदार कुठेतरी त्याला पाठपुरावा करण्यात कमी पडले का हा विचार होणं महत्त्वाचं आहे। खरं तर कोल्हापूर जिल्हा हा देशातला सर्वाधिक पावसाचा जिल्हा आहे, म्हणजे पाण्याची उपलब्धता भरपूर असलेल्या जिल्ह्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत। आजही 44 पेक्षा जास्त गावं ही टँकरग्रस्त गावं म्हणून आहेत, म्हणजे जे डोंगरी भागामधली आहेत, पश्चिम घाटामधली आहेत, आणि दुसऱ्या बाजूला अतिपावसाची पण गावं आहेत, तिसऱ्या बाजूला अजिबात पाणी नसलेली गावं पण आहेत। या सगळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा आणि सांडपाण्याचा असे दोन्ही प्रकारचे प्रश्न आहेत। स्थानिक पातळीवरती भूगर्भातमध्ये पण पाणी उपलब्ध आहे, नद्यांमध्ये पाणी उपलब्ध आहे, धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे, पण एकही अशी खोरे नाही आहे योजना आपण तयार करून पाठवायला
अकार्यक्षम ठरवलं आहोत. आपल्याकडच्या जिल्ह्यातल्या नेत्या मंडळींना या पद्धतीची एक दृष्टी असायला पाहिजे होती, जेणेकरून USAID MT जवाहरलाल नेहरू योजना असेल, नगरोत्थान असेल, सुजल निर्माण असेल, भारत निर्माण असेल, जलस्वराज्य असेल, अशा कित्येक योजना केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहेत, ज्याच्यामध्ये सांडपाणी, ग्रामीण स्वच्छ पाणीपुरवठा, सांडपाण्याची निर्गत, महिला आणि सांडपाण्यावरती प्रक्रिया, ह्या सगळ्या मुद्द्यांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध आहे. पण एकही प्रस्ताव जनआंदोलनांचा पाठपुराव्याशिवाय आजपर्यंत या जिल्ह्यातून बाहेर गेला असं दिसलेलं नाही आहे. जर या प्रत्येक ह्याचा खोरेने अभ्यास करून या सगळ्या मुद्द्यांवरती जर आपण पाठपुरावा केला तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी वेगवेगळ्या हेडखाली, जिल्हा परिषद असेल, नगरपंचायती असतील, नगर परिषदा असतील किंवा ग्रामपंचायती असतील या आणि महानगरपालिका असेल, या सगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकतो आणि प्रत्येक खोऱ्याचा वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये विचार करून आपण तसे आराखडे जर बनवले तर हा निधी उपलब्ध होऊ शकतो. पण याच्यामध्ये इच्छाशक्ती आणि त्याचा पाठपुरावा करण्याची एक जिद्द असण्याची आवश्यकता आहे. शाक्त संप्रदायाचं आदिस्थान म्हणजे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचं हे देवालय, म्हणजे महालक्ष्मीचं हे निवासस्थान. या निवासस्थानाची महती अशी की जगभरातून जे जे शक्ती उपासक, देवी उपासक आहेत ते सर्वजण या करवीर क्षेत्री आदिपीठ म्हणून दर्शनाला येत असतात. पण हे सगळं होत असताना करवीर क्षेत्री दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तितक्या योग्यतेच्या सुविधा, तितक्या योग्यतेची त्यांची देखभाल या करवीर क्षेत्री होतेच असं नाही. अगदी पायाला बसणाऱ्या चटक्यांपासून रात्रीच्या निवाऱ्यापर्यंत अनेक प्रश्न या भाविकांसमोर उपस्थित होतात. कोल्हापूरला जोडूनच असणारा ज्योतिबा हे दख्खनचं कुलदैवत, आणि या कुलदैवताच्या दर्शनाला समाजाच्या अनेक स्तरातून जे लोक येत असतात त्या प्रत्येकाला हव्या त्या सुविधा मिळणं या कोल्हापुरात शक्य होत नाही, आणि यासाठी प्रयत्न करणं तितकंच गरजेचं आहे. पूर्वी एक केंद्र सरकारचा आराखडा मंजूर झाला होता, त्याचं सादरीकरणही झालं, पण का कोण जाणे काही राजकारणातून, स्थानिक घटनातून हा आराखडा मागं पडला. पण या निमित्तानं आपण कोल्हापूरचा आणि महालक्ष्मी मंदिराचा एक विकास होण्यापासून वंचित राहिलो अशी एक शोकांतिका या करवीर क्षेत्राची वाटते. त्यामुळं या क्षेत्राचा हा आराखडा किंवा या विकासासाठी प्रयत्नशील राहणं ही खरं तर या घटनात्मक तरतुदींनुसार जे काही इथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांची ही जबाबदारी, आणि त्यांनी ते पूर्ण करणं हे करवीरच्या दृष्टीनं खरं तर हिताचंच ठरेल. भारताच्या संस्कृती संवर्धनासाठी केंद्र सरकार अनेक ज्या योजना राबवत असतं त्यामध्ये भारतातल्या पवित्र जलस्रोतांच्या शुद्धीकरणासाठी एक योजना केंद्र सरकारनं मध्यंतरी आखली होती, आणि त्या योजनेमध्ये करवीर क्षेत्रातली जे काही पवित्र जलस्रोत आहेत, अगदी टाकाळा, पद्माळा, कोटीतीर्थ यासारखी तळी, जयंती, मयुरी, दुधाळी यासारखी आपण ज्याला नाले म्हणतो त्या तीर्थ नद्या, या सगळ्यांच्या शुद्धीकरणासाठी निधी मिळण्याची एक योजना केंद्र सरकारच्या मार्फत आखली होती. या योजनेचा जर पाठपुरावा झाला असता तर आज जे आपण रंकाळा, पद्माळा या तळ्यांच्या शुद्धीकरणासाठी, जयंती, मयुरी यांच्या शुद्धीकरणासाठी जो प्रयत्न करतो तोसुद्धा सफल झाला असता. पण दिल्ली स्तरावरती याचा पाठपुरावा झाला नाही आणि त्यामुळं ही करवीरची योजना मागं पडली. खरं तर हे काम करवीरच्या खासदारांचं आहे की ज्यांनी हा प्रश्न मोठ्या स्तरावरती नेऊन या स्रोतांचं जर शुद्धीकरण केलं असतं तर ज्याप्रमाणे पंचगंगेपासून अगदी दुधाळी पर्यंत ही सगळी तीर्थ शुद्ध होऊन कोल्हापूरच्या पाणी प्रश्नाला आणि कोल्हापूरच्या पावित्र्याला दोन्हीला सुंदरता लाभली असती हे खरं. आपण आता बघितलं कोल्हापुरातील प्रश्नांची जी काही यादी आहे त्यातल्या काही प्रश्नांबद्दल या मान्यवरांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत. म्हणजे यांनी सांगितलेलं आहे की कोल्हापूरचा रेल्वेचा प्रश्न असेल, पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न असेल, असे अनेक जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल केंद्र स्तरावरती काय होणं अपेक्षित आहे हे लोक ती बोलतायत. आपला तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल, अनेक मुद्द्यांवरती आज आपल्याला बोलायचंय आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये तीन वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवलेलं आहे. पहिले आहेत माध्यम क्षेत्रामध्ये ज्यांचा अनुभव आहे, व्यासंग आहे, असे संतोष पंडित. नमस्कार. दुसरे आजचे आमचे गेस्ट आहेत आसमाचे माजी अध्यक्ष ॲडफाईनचे अमर पाटील आणि दैनिक महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य बातमीदार गुरुबाळ माई. तीनही मान्यवरांना मुद्दा बोलवलेला आहे. आपण ज्या ज्या आपापल्या क्षेत्रात काम करत आहात तिथला अनुभव आणि प्लस कोल्हापूरचे एक जागरूक नागरिक अशा दोन्ही भूमिकेतून आज मला तुमच्याशी बोलायचे, तुमची मतं जाणून घ्यायची. सुरुवातीला आता आपण म्हटल्या पद्धतीनं आपण कोल्हापूरच्या प्रश्नांची यादी तयार करूया. जे प्रश्न केंद्र सरकारशी अखत्यारीत आहेत किंवा केंद्र सरकारशी रिलेटेड आहेत त्यात आता म्हटल्या पद्धतीनं पहिला प्रश्न आपण बघितला तो म्हणजे रेल्वेचा. म्हणजे कोल्हापुरातील रेल्वे स्थानक हे मॉडेल रेल्वे स्टेशन होणार अशी 2003 घोषणा झाली. त्यावेळेला भाजपचं सरकार होतं, त्यानंतर केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं. आज आपण 2014 बोलतोय पण अजूनही अशा पद्धतीनं मॉडेल रेल्वे स्टेशन झालेलं नाहीये. आत्ताने सांगितलं मगाशी त्यात एक आणखी मुद्दा होता की 2012 आपल्या विद्यमान खासदारांनी असं जाहीर केलं होतं की तत्कालीन रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांनी 10 कोटी रुपयांचा निधी कोल्हापूरला दिला
पण तो निधी प्रत्यक्षात आला का, काम सुरू झालं का, या प्रश्नाचं आपल्याकडे उत्तर नाही. दुसरी गोष्ट विषय निघाल्यामुळे मुद्दा मी सांगू इच्छितो आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्हालाही की कोल्हापुरामध्ये दोन ठिकाणी रेल्वे ओव्हर फुटब्रिज होणं आवश्यक आहे. ही अतिशय जुनी मागणी आहे, एक शाहूपुरीमध्ये आणि एक त्या टेंबलाईच्या इथे. टेंबलाईच्या इथला आता झालेला आहे, पण शाहूपुरीतला रेल्वे ब्रिज का झालेला नाही याचं जर आपण उत्तर शोधलं तर त्याच्यामध्ये नेत्यांच्या श्रेयवादाची कारण आहेत म्हणून हा ब्रिज थांबलेला आहे. अनेक कोल्हापूरचे रेल्वेचे जे प्रश्न आहेत, म्हणजे कोकण रेल्वेला जोडली गेली पाहिजे, पुणे ते कोल्हापूर दुहेरी मार्ग व्हायला पाहिजे, विद्युतीकरण व्हायला पाहिजे, फलाटांची उंची वाढायला पाहिजे, हे प्रश्न पेंडिंग आहेत. पंचगंगा प्रदूषण असेल किंवा आपल्या कोल्हापुरातील जे जलस्रोत आहेत, जलसाठे आहेत, त्यांच्या प्रदूषणाबद्दल केंद्र सरकारच्या योजना आहेत, पण त्या आपण अजून राबवू शकलेलो नाही पूर्ण क्षमतेने. काही प्रमाणात झालेलं आहे पण पूर्ण क्षमतेने राबवू शकलेलो नाही. आता मला सांगा याच्यामध्ये आपण काय काय ऍड करत जायचं, तुम्हाला कुठले प्राधान्याने प्रश्न वाटतात? सुरुवात करूया संतोष पंडित तुमच्यापासून. मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण आपली बलस्थानं जर लक्षात घेतली तर कोल्हापूरला जी एक ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे, जे सगळ्यात मोठं बलस्थान मानता येईल. दुसरं बलस्थान असं आहे की ज्यांचा संपूर्ण भारतभर ज्या शाहू महाराजांच्या नावाचा जयघोष केला जातो, त्या शाहू महाराजांनी आपल्याला त्यांच्या कारकिर्दीमध्ये जे काही जडणघडण या शहराची म्हणून केली, ज्याच्यामध्ये उद्यमशीलता आहे, ज्याच्यामध्ये खेळांचं आहे, ज्याच्यामध्ये सर्व समाजासाठीची त्यांनी जी मंदिरं उभी केली, त्याच्यामध्ये शिक्षण संस्था आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वारसा हक्कानं खूप चांगल्या मिळाल्या. आपण त्याचं जतन करताना किंवा त्या पुढच्या म्हणजे शाहू महाराजांनी त्यांच्या ज्या काही कालावधीमध्ये त्यांना जे जे दिसत होतं ते सगळं उभं करण्याचा प्रयत्न केला, आता आपली सगळ्यांची म्हणून जबाबदारी अशी बनते की आपण हे पुढच्या टप्प्यावर घेऊन जाणार की नाही जाणार, आणि घेऊन जायचं असेल तर माझ्याकडे त्याच्यासाठीचे रिसोर्सेस काय आहेत, माझ्याकडे त्याच्यासाठीचे पर्याय काय आहेत. आपण आपल्याला स्वतःला एका विशिष्ट परिघामध्ये चाकोरीमध्ये फक्त बांधून घेतो आहोत आणि तात्कालिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. जसं आता आपण म्हटला की रेल्वेसाठीचा 10 कोटीचा निधी आला, कागदावर एखादी घोषणा होते, मी ज्यावेळी इथे समजा एखादा कुठलाही अधिकारी असेल, अगर मंत्री असेल, केंद्र स्तरावरचा असेल, ते येतात घोषणा करून जातात, त्या त्यावेळी आपण डांगोरे पिटतो, त्या त्यावेळी होर्डिंग लावून त्याची फलकबाजी जाहिरातबाजी होते आणि नंतर कदाचित आपण सगळेच विसरून जातो. तर हे विसरण आहे ते पहिल्यांदा आपल्याला आधी आपल्याला आपल्यालाच जाणीवा द्यायला पाहिजेत, आपल्यालाच आठवण करून घ्यायला पाहिजे की आपल्याला काय काय केलेलं आहे, किमान काय आपल्यापर्यंत येणार आहे, आणि मग त्याची आराखडा त्याची नियोजन काय. मग अशी प्रसन्न मालेकरनं जे उदाहरण दिलं बोलता बोलता ते अतिशय महत्वाचं आहे की सासनकाठी जेव्हा गावातून बाहेर पडते तेव्हा मात्र त्याची ओवाळणी होते, पूजा केली जाते, त्याला मान दिला जातो, आणि एकदा गावातून ती सासनकाठी बाहेर गेली की डोंगरावरती इतक्या काठ्या आल्या असतात की त्या काठ्यामध्ये ती सासनकाठी दिसनाशीच होते, विरून जाते, आणि पुन्हा जेव्हा ती सासनकाठी गावात येते तेव्हा मात्र पुन्हा एकदा जल्लोष सुरू होतो. तसंच निवडणुकीच्या दरम्यान फक्त होतं, निवडणूक झाल्यानंतर जे काही मुद्दे असतात, जे काही आश्वासन असतात ती विरून जातात. पण आपला मूळ मुद्दा जो आहे गुरुबा, मी तुम्हाला विचारतो, आपली आपण जर कोल्हापूरच्या प्रश्नांची यादी करायची झाली तर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, रेल्वेचे प्रश्न, पंचगंगा प्रदूषण याच्याशिवाय अजून कुठले प्रश्न आहेत की जे केंद्र स्तरावरती निगडीत आहेत असं तुम्हाला वाटतं? आता आपण कोल्हापुरी गुळ आणि कोल्हापुरी चप्पल म्हणून सातत्यानं आपली छाती बडवून घेतो, आमचं गुळ आमचं चप्पल, त्याचं पेटंट कुठं आहे? त्याचं पेटंट करतो म्हणून गेले 10 वर्षे 15 वर्षे नुसतीच चर्चा आहे. यात केवढा मोठा फायदा होणार आहे ह्या पेटंट जर झालं कोल्हापुरी गुळ आणि चप्पलचं? बरोबर, फार आपल्याला निधी नसल्यामुळे किंवा ह्याचं पेटंट नसल्यामुळे काहीच ह्याचं होत नाही. बरोबर, पुढचा फार किरकोळ फक्त पिकवतो किंवा एवढं मोठं गुळाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती पेटंटची महती किंवा किंमत काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ती यंत्रणा सुद्धा आपण राबवू शकलेलो नाही. अजून दुसरा कुठला मुद्दा महत्वाचा वाटतो? मला महत्वाचा वाटतो जो केंद्रीय पातळीवरचा मुद्दा असेल तो मला वाटतं एअरपोर्टचा मुद्दा आहे. अगदी बरोबर. कोल्हापूरमध्ये ज्यावेळी एखाद्या शहराची जडण घडण आणि विकास ह्या बाबतीत आपण बोलतो, मला वाटतं त्यावेळी औद्योगिक क्षेत्र हे कोल्हापूरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे, सांस्कृतिक क्षेत्र चांगलं आहे, चित्रनगरी आहे, आपल्याकडे शूटिंग चांगली व्हायला लागलेली आहेत, अनेक चांगले प्रोग्राम्स कोल्हापूरमध्ये व्हायला लागलेले आहेत. या सगळ्याचं एक रूट जर बघितलं तर एअरपोर्ट ही मागणी सातत्यानं अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, आणि मला वाटतं जोपर्यंत एअरपोर्टची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पायाभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो ह्या उद्योग क्षेत्रासाठी असेल किंवा व्यापारी वर्गासाठी असेल तर ते पूर्ण होणार नाही. माझ्या दृष्टीनं अग्रक्रम द्यायचा असेल तर तो एअरपोर्टला द्यावा लागेल. एअरपोर्ट ही आजची खरोखर काळाची गरज आहे. आपण म्हणतो टाइम इज मनी, आज प्रत्येकाला वेळेचं खूप मोठं महत्व आहे, गती आयुष्यात खूप मोठी आलेली आहे, तर या सर्व क्षेत्रामध्ये एअरपोर्ट होणं ही सगळ्यात मला वाटतं पहिली गरज आपली आहे. अनेक वर्षापासून अनेक पक्षांनी हे आपल्याला सांगितलेलं आहे पण ते झालेलं नाही. ते आता मला वाटतं काहीतरी
येऊन पाहणी करून गेलेत. हा जो काही आपला एअरपोर्टचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल इतक्यांदा चर्चा झाली आहे आणि येत्या काही दिवसात एअरपोर्ट सुरू होईल अशी बातमी आम्ही छापून त्यामुळे एअरपोर्टचा प्रश्न अजून प्रलंबित आहे. अगदी बरोबर आहे. सांस्कृतिक क्षेत्राबद्दल बोलले ते अतिशय महत्वाचं आहे कारण मला स्वतःला असं आवर्जून सांगावं असं वाटतंय की केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्यामार्फत चांगलं बजेट आहे आणि त्याच्यासाठी खूप चांगले प्रोग्राम्स वेगवेगळ्या महानगरांमध्ये होतात. पण कोल्हापुरामध्ये आजपर्यंत केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्यामार्फत एकदाही कसला. यामध्ये असं आहे, आज कोल्हापूरमध्ये संयोगिता पाटील नावाची नर्तिका आहे, विश्वविक्रम करण्यासाठी 6,666 युवा आणि युवक नर्तिका घेऊन ते प्रोग्राम करते आणि त्यांना निधी मागण्यासाठी दारोदारी फिरावं लागतं. ही मला वाटतं शोकांतिका इतकं कोल्हापूरमध्ये जे काही चांगलं चालू आहे त्याला पाठबळ देण्याचं काम सुद्धा या आपल्या लोकप्रतिनिधींचं आहे. आपण फक्त प्रश्न मांडतोय, त्यामध्ये प्रश्नांकडे जाऊया आणि मग जे आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याला पाठबळ देण्यासाठी काय केलं पाहिजे आपण बोलूया. आता आपण जो दुसरा मुद्दा होता की आपली जी यादी आहे ती यादी खरं तर आपली हळूहळू तयार होत जाईल, पण आता आपण म्हटलं त्या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरच्या प्रश्नांची जी निकड आहे ती निकड आपण समजून घेतली तर आता आपण 5-6 मुद्दे बोललो ते महत्वाचे. आता आपण कोल्हापूरच्या बाहेर जाऊया. संतोष पंडित, तुम्ही राज्यभर फिरला आहात, फिरता आहात. आपण जर एकीकडं पलीकडचा नाशिक जिल्हा बघितला, नांदेड बघितला, किंवा अगदी मला तर असं वाटतंय की आपण कोल्हापूरच्या बाहेर जाऊन नागपूरला गेलो तर तिथली परिस्थिती आणि कोल्हापूरची परिस्थिती जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. तिथल्या तिथल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी तिथं सगळे पक्षभेद विसरून काम केलंय आणि ते खऱ्या अर्थानं त्या जिल्ह्याचे गॉडफादर झालेले. आपल्याकडं अशी राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये हे आपण नेहमी म्हणतो. तुम्हाला या दोन्हीमधला फरक काय दिसतोय, बाहेरच्या जिल्ह्यातला आणि कोल्हापूर जिल्ह्यातला? मला या इच्छाशक्तीबद्दलच बोलायचं आहे किंवा ज्या पद्धतीचं नियोजन इतर शहरांमध्ये त्या त्या नेत्यांनी, मग ते कुठल्या पक्षाचे आहेत, पक्षविरहित जाऊया. नाशिकचं उदाहरण घेतलं तर नाशिकला आत्ता ज्या पद्धतीच्या घडामोडी घडत आहेत, एक तर नाशिकचं जसं आपलं हे करवीर महालक्ष्मीचं देवस्थान आहे तसं नाशिकला त्र्यंबकेश्वरचं देवस्थान आहे आणि नाशिकला दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यामुळं साहजिक तिथं जे काही लाखो पर्यटक येत राहतात, साधू येत राहतात, साधूग्राम वसलं जातं. या पुढच्या वर्षीच्या अखेरीला जे कुंभमेळा होणार आहे त्याच्यासाठी नाशिकनं केंद्र सरकारकडून जवळजवळ 3,000 कोटीच्या निधीची मागणी केलेली आहे आणि हे 3,000 कोटी ज्यावेळी त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वापरले जातात, ते ज्यावेळी त्या शहराच्या विकासावर खर्च केले जातात, त्यावेळी त्या शहराचा चेहरा मोहरा, व्यापारातली देवाणघेवाण, लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा ओढा, हे सगळ्या गोष्टी बदलतात. त्याच्यातून अनेक नवीन जसं आहे, म्हणजे आपल्याला शिक्षणासाठी काही करावं लागेल, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरसाठी बऱ्याच गोष्टी करायची आवश्यकता आहे. जसं मग अशी अमर पाटलांनी एअरपोर्टचा मुद्दा उचलून धरला, तसाच मुद्दा रस्त्याबद्दल रस्त्याला खूप प्रयत्न केल्यानंतर कुठे 10 कोटी आलेले आहेत. केंद्रीय पातळीवरती रस्त्यांसाठी प्रचंड मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो. मी 2 दिवसापूर्वीच पीडब्ल्यूडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटून त्यांच्याकडनं ती एक संपूर्ण मागणी केलेली आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये केंद्राकडनं रस्त्यासाठी किती निधी आला आणि त्यातली किती कामं पूर्ण झाली आणि ती एका विशिष्ट दर्जानं झाली. ते 2 दिवसामध्ये ती सगळी मला माहिती मिळणार आहे. पण रस्त्यांसाठीचा केंद्र पातळीवरचा निधी आणण्यातही आपण कमी पडलेलो आहे, ही वस्तुस्थिती आहे. पुढे कंटिन्यू करा प्लीज. दुसरं मी एक उदाहरण नाशिकच्या बरोबर आता शिर्डीचं घेईन. शिर्डीला शिर्डीचं मंदिर आहे, अन्य बघायला गेलं तर तिथे अन्य काहीही नाही, शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचं आणि भाविक परत येतात. परंतु आता शिर्डीला इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ घातलेला आहे. ज्यावेळी एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट होतो त्यावेळी तिथं येणाऱ्या जाणाऱ्या ते प्रवासी किंवा जे भक्तगण आहेत त्यांच्यामुळे त्या माध्यमातून, म्हणजे आपल्या या पर्यटन पुण्याचा तो विषय आहे की कोल्हापूरला एवढं महालक्ष्मीचं मंदिर असून प्रचंड भाविक येत असून आपण मार्केटिंग करायला कमी पडतोय. आपण मंदिराचं मार्केटिंग करूया नको, पण जसं माझ्या माहितीप्रमाणे दररोज महालक्ष्मीला 10,000 आणि नवरात्राच्या काळामध्ये तो आकडा 50,000 ते 1,00,000 दरम्यान जातो. या सगळ्या बाहेरच्या लोकांना आलेल्या त्यांचं आपण नीट स्वागत करतो का? त्या लोकांना सुविधा स्वागतामध्ये बघितली तुम्ही तर अक्षरशः या उन्हामध्ये रणरणत्या उन्हामध्ये रांगे उभारून माणसांना चक्कर येते पण त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीची सुविधा देवस्थान समिती देऊ शकत नाही. खाल्लं पायाला चटके बसतायत, वरनं जो सूर्य तापतोय त्यामुळे डोक्याला चटके बसतायत. देवस्थान समितीकडे 47 कोटी रुपये पडून आहेत.
त्याचा काही उपयोग नाही. ते पैसे ठेवून काय करणार आहे? कोल्हापूरची ओळख, कोल्हापूरकर हे दातृत्वासाठी प्रसिद्ध आहे. त्याचवेळी आलेल्या पाहुण्याला आपण मग भले ते कोणी देवस्थान समितीनं करायचं, महानगरपालिकेनं करायचंय, राज्य सरकारनं करायचं हे बाजूला ठेवूया, पण आलेल्या पाहुण्याला आपण चटके देतो हे आपण मानूया का? जर समजा ही आपला म्हणजे विचार बदलाची सुरुवात ही प्यायला पाणी नाहीये, पुरेशी स्वच्छता गृह नाहीये, आपल्याकडे कोल्हापुरामध्ये आलेल्या भाविकांना राहण्यासाठी देवस्थान समितीनं कसलीही सुविधा केलेली नाहीये. हे साधे दिशादर्शक बोर्ड लावणे की आलेल्या भाविकांना चटकन महालक्ष्मी मंदिरापर्यंत पोहोचता यावं ते लावण्यासाठी सुद्धा आपल्याकडे. तुम्ही आता उदाहरण दिलं नाशिकचं, दिलं तुम्ही उदाहरण शिर्डीचं, दिलं अशीच परिस्थिती नांदेडची आहे. तिथेही गुरुद्वारा 2 वर्षापाठीमागे जो मोठा सोहळा झाला, मला वाटते 2 शताब्दी झालेली होती, त्या 2 शताब्दीसाठी ज्या पद्धतीचा निधी केंद्र सरकारकडून तिथे आला, आपण खरंच म्हणजे आपल्याकडे ही जी आपली पुण्याई आहे ती आपण ह्या पुण्याईसाठी म्हणून केंद्र सरकारवर आपलं एक वजन निर्माण करू शकत नाही. सर्व आणि प्रामुख्यानं व्यक्तिगत माणूस कोणीच करू शकणार नाही. इथे निश्चित रूपानं आपल्याला एकतर शासकीय अधिकारी आणि प्रयत्न करायला पाहिजे. काय होतं, कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करताना आज आपल्याकडे 10 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्यामुळे 10 आमदार आहेत. त्यांच्यामध्ये जिल्ह्याच्या एखाद्या प्रश्नाबद्दल काही वेळा स्पर्धा लागते, श्रेयासाठी काय होईना पण त्याच्याबद्दल त्या कामाची तड लागली जाते. पण दुर्दैवानं जे आपले कोल्हापूर जिल्ह्यातले 2 लोकसभेचे मतदारसंघ आहेत, 2 खासदार आहेत, यांच्यामध्ये मात्र कोल्हापूर जिल्ह्याच्या एखाद्या विशिष्ट प्रश्नासाठी स्पर्धा लागलेली आजपर्यंत कधी कोणी बघितलेली नाहीये. किंबहुना लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघामध्ये एवढं अंतर पडतं, निवडून आल्यानंतर दोन्ही खासदारांचा अजेंडा पूर्णपणे वेगवेगळा असतो आणि त्या त्या मतदारसंघात पूर्ण न्याय मिळतो का, हाही संशोधनाचा विषय बनतो. यामध्ये मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, राजकीय पक्ष असतील, त्यांचे जाहीरनामे असतील, ह्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी कोल्हापूरच्या विकासाचे एक ब्लूप्रिंट तयार करून सर्व पक्षाचे नेते आणि राजकीय लोकप्रतिनिधी हे जर एकत्र आले आणि कोल्हापूरच्या लोकांना घेऊन तिने हा प्रयत्न केला तर होऊ शकेल. खूप वेळा काही वेळा घोषणा केल्या जातात पण पुन्हा काही राजकीय वाद असतील, काही चर्चा असतील, ह्यामुळे ती नंतर तिलांजली दिली जाते, प्रत्येकाचा हेतू साध्य झालेला असतो. त्यामुळे ही विकासाची ब्लूप्रिंट ही कोल्हापूरच्या नागरिकांनी करावी आणि लोकप्रतिनिधींना ते करण्यासाठी भाग पाडावी. हे पूर्ण सहमत आहे. पण मग अशी शिवनाथ बियाणी ज्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली, त्यांनी सांगितलं की रेल्वेचे प्रश्न, उदाहरणार्थ आपण हे उदाहरण म्हणून घेतोय की रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात जेव्हा रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापुरात येतात त्यावेळेला खासदारांनी त्यांच्याकडे भेटावं, त्यांना जाऊन भेटावं का, त्या अधिकाऱ्यांनी खासदारांना भेटावं, इथनच पहिल्यांदा आपल्याकडे एकदा प्रश्न तयार होतो. त्यामुळे ब्ल्यूप्रिंट मध्ये प्रश्न तयार असतो पण सोल्युशन काढण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत. आपण मूलभूत गोष्टीमध्ये, अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा अडकून पडतो आणि मूळ प्रश्न बाजूला ठेवतो. जसं मग अशी रेल्वे फुटब्रिज बद्दल म्हटलं की श्रेयवादासाठी तो फुटब्रिज थांबून पडलेला आहे. तशाच पद्धतीने जाणार आहे कोल्हापूरमध्ये ही गुळाची बाजारपेठ आहे, आपल्याला कोल्ड स्टोरेज पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही कोल्ड स्टोरेज होऊ शकत नाहीये. केंद्राची त्याच्यासाठी विशेष योजना आहे, सबसिडी आहे, सबसिडी आहे, पण त्याच्यामध्ये काम झालेलं नाहीये. आणि मग कोल्हापूरचे पेटंट कर्नाटक घ्यायला लागले. मला आता सांगता येणार नाही पण कोल्हापुरी चप्पलचं पेटंट घेतलेलं आहे. पण आपण आपले एक एक वारसे असे दुसऱ्याला सोडून तरी देतोय किंवा आपल्याला लक्षातच येत नाही की आपण काय हरवतोय. कमी पडतोय. मला एक्झॅक्टली त्याच विषयावरती बोलायचंय. म्हणजे आपल्याला प्रश्न माहिती आहेत, त्याचं सोल्युशन काय आहे हे सुद्धा दृष्टिक्षेपामध्ये असतं, पण तरी सुद्धा आपण त्याची अंमलबजावणी करायला कुठेतरी कमी पडतो, असं का होतं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार दुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्या नजीक साकारतय 58 फार्म हाऊस परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHK 700 ते 1500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं, त्यामुळे बुकिंग साठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. लक्झरी, ॲम्बियन्स, टेस्ट, फॅसिलिटीज,
हॉटेल चैताली तुम्ही यावं तृप्त व्हावं असं नवं हॉटेल संपूर्ण एसी डिलक्स सुपर डिलक्स अलिशान रूम्स प्रत्येक रूम परिपूर्ण सुख सुविधांनी संपूर्ण व्हेज नॉन व्हेज डिशेस डायनिंग पंजाबी चायनीज इंडियन कोल्हापुरी कुझीन रूफटॉप पार्टी व्हेन्यू प्रशस्त सुरक्षित पार्किंग कॉन्फरन्स गेट टुगेदर साठी बेस्ट डेस्टिनेशन हॉटेल चैताली कोल्हापूरच्या आदरातिथ्याचं आणि सर्वोत्तम सेवा सुविधांचं टॉप क्लास ठिकाण हॉटेल चैताली शंकर पाटील ग्रुपचा अभिनव प्रकल्प हॉटेल चैताली कदमवाडी रोड राजगौरव हॉल समोर कोल्हापूर। जागतिक दर्जाची नेत्र सेवा देणारे वासन आय केअर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6000 पासून 60000 पर्यंत आईक्यू आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट तसंच चष्म्यापासून कायम स्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही। वासन आय केअर हॉस्पिटल स्टेशन रोड कावळा नाका कोल्हापूर फोन 0231 39 89 000। निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार दुलईत ऐतिहासिक पन्हाळ्या नजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस। ताणतणाव धावपळ दगदग प्रदूषण गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन। पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडे त्यामुळे बुकिंग साठी उशीर करू नका। संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भक्ती पूजा नगर मंगळवार पेठ कोल्हापूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचे नेमके प्रश्न काय आहेत, त्याचा प्राधान्यक्रम काय असला पाहिजे, नेमकं आपण कुठं कमी पडतोय, खासदार कोण आहेत, कुठल्या पक्षाचे, 2 मिनिटं आपण बाजूला ठेवूया। पण या कोल्हापूरच्या विकासाला जर गती द्यायची असेल, चालना द्यायची असेल, तर आपण मुळात प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि मग ते सोडवण्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष कृती केली पाहिजे। केवळ निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी आश्वासनं द्यायची आणि म्हणायचं आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतोय हे आता लोकांना मान्य नाहीये। लोकांना कळतंय की कुणाची क्षमता किती आहे, कोण लोकांच्या मध्ये मिसळतोय, कोण लोकांपासून दूर आहे, कोण नुसती आश्वासन दाखवतोय, सगळं लोकांना कळतंय। या पार्श्वभूमीवरती आज आपण बोलतोय। आपण आता मगाशी म्हणलं त्या पद्धतीनं की या सगळ्याची मूळ कारण काय आहे, म्हणजे केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात, लाखो करोडो रुपयांचा निधी असतो, प्रत्येक खासदाराला आता वर्षाला 5 कोटी रुपयांचा निधी दिला जातो। म्हणजे मला असं वाटतं की खासदारांनी रस्ते गटारी याच्यासाठी निधी तर दिलाच पाहिजे, ते त्यांचं बेसिक काम आहे, त्याच्या पलीकडे जाऊन काम केलं पाहिजे आणि मग त्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय केलं हे सांगावं। तर मला ज्या काही लोकांशी बोललो त्यात मला एक पहिला मुद्दा असा वाटतो, त्यात तुम्ही सहमतात का सांगा, की मुळात आपले खासदार हे दिल्लीतल्या ब्युरोक्रसीशी संपर्क ठेवणार तेव्हा त्यांना आपलंच करून घेण्यात कमी पडतं। अगदी बरोबर, तुम्ही सहमत आहात? 100%। कारण एक तर आपल्याकडे भाषेचा प्रॉब्लेम आहे, अजूनही आपले किती खासदार इंग्रजीमध्ये बोलू शकतात, हिंदीमध्ये व्यवस्थित बोलू शकतात हा एक प्रश्न आहे। त्यामुळं आपण दिल्लीमध्ये कुठे कमी पडतो का याचा एक विचार करण्याची गरज आली आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठपुरावा। तर मला सांगा हे सगळे या मला वाटतं सगळ्या समस्यांमुख्याने असं वाटतं की भाषा ही अडचण येऊ नये। बर, कारण खासदार जर असेल, खासदार जर असेल तर त्याला एक संसदीय अधिकार प्राप्त झालेला आहे। मला भाषा येत नाही म्हणून मी तिथे राजकीय आपण पाठपुरावाला कमी पडतो हे माझं ते मला सुचवायचं असं आहे की आपण पाठपुरावाच करत नाही, किंबहुना काय काय योजना आहेत किंवा काय होऊ शकतं याची कल्पना नाही किंवा फार मर्यादित कल्पना आहे आणि म्हणून मग बाकी सगळ्या गोष्टींना मग मला मुळातच माहित नसेल की मी अमुक काय रेल्वेसाठी 10 कोटी येणार आहेत आणि अन्य काही कामांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी माझ्याकडे 5-50 कोटी येणार आहेत किंवा माझ्याकडे दरवर्षी साजरं होणारं नवरात्र आहे आणि असा जर एवढा मोठा धार्मिक सण इथे उत्सव होत असेल आणि ज्याला कर्नाटक केरळ आंध्र महाराष्ट्र मधून येतात, सुदैवानं जसं नवरात्राच्या काळामध्ये महालक्ष्मीचं नवरात्र असतं तसं चैत्रामध्ये आपल्याला ज्योतिबा यात्रा आहे जिथे पुन्हा परराज्यातले लोक खूप भाविक येतात। म्हणजे आपल्याकडे संधी किती आहेत या स्वरूपाचं काम, या स्वरूपाच्या अनुषंगानं इतर गोष्टी डेव्हलप करण्यासाठी, पण त्याच्यासाठी उपलब्ध असणारे निधी, त्याच्यासाठीचे स्रोत,
ते निधी मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आपल्याला दुभाषा घेऊन काम करू शकतो. मला ही जर माहित असेल की मला या गोष्टी मला पंडित साहेबांचा मुद्दा थोडासा पटत नाहीये. मुळात खासदार ज्यावेळी दिल्लीमध्ये जातो काही मागण्या घेऊन जातो, या मागण्यांची गरज किती आहे आणि या मागण्या आपल्याला का पाहिजेत हे प्रभावीपणे मांडणारा खासदार ह्याची कामे तिथे निश्चितपणे होतात. आज आपण बघतो 550-600 खासदार ज्यावेळी तिथे येतात हे सगळ्यांची कामं करून घ्यायची असतात. ब्युरोक्रसीला तुमच्या कामाची गरज किती आहे आणि तुम्ही किती अग्रेसिव्हली ते मांडू शकता, मान्य करतील की ब्युरोक्रसीमध्ये तुम्हाला उत्तम पद्धतीचे प्रभावी कौशल्य आणि भाषेवर मांडता आलं पाहिजे तुम्हाला. हे अगदी बरोबर मांडता. हे कसा मुद्दा आहे की आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी खूप पोटेन्शियल आहे, क्षमता आहे असं आपण म्हणतो, पण त्याच कोल्हापूरमध्ये खिद्रापूर असू दे किंवा पन्हाळा असू दे इथल्या स्थानिक लोकांना जाऊन तुम्ही भेटलात तर केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या जाचक नियमांचा प्रचंड त्रास होतोय, खूप त्रास होतोय. पन्हाळ्यामध्ये अनेक विकास कामं केवळ आणि केवळ या पुरातत्व विभागाच्या परवानगी विना अडून राहिली आहे. अशीच परिस्थिती आहे खिद्रापूरमध्ये पण. अशा वेळी खासदारांचं ते काम आहे की तिथल्या स्थानिक लोकांची विकासाची जी काही कामं आहेत ती आणखीन केंद्राचे नियम याच्यामध्ये मध्य काढला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. आता सगळीकडे फक्त पुरातत्व विभागाच्या नियमांचा बागुलबुवा करून स्थानिक लोकांना डावललं जाते. तिथं खासदारांनी मला असं आठवत नाही कधीच की या संदर्भामध्ये काही भूमिका कुठल्या खासदारांनी घेतली आहे म्हणून. तर मला असं वाटतं की खासदारांनी कुठल्याही प्रश्नाकडे केवळ नियमांच्या आधारे फक्त काम न करता त्यातनं सोल्युशन कसं निघेल याच्याबद्दल विचार केला पाहिजे. दुसरा एक मुद्दा आपण मगाशी सुरुवातीच्या पहिल्या सेगमेंटमध्ये बोललो होतो तो म्हणजे प्रश्नांची यादी माहिती आहे त्याच्याबद्दल प्रत्येक जण आता सांगेल की मी काय करणार आहे म्हणून. पण जसे प्रश्न आहे तसं कोल्हापूरात चांगलं पण काम होते, त्या चांगल्या कामांच्या पाठीशी कोण राहतं हेही कोल्हापूरच्या जनतेला माहिती आहे. म्हणजे आता मगाशी तुम्ही संयोगिता पाटीलचं उदाहरण दिलं, संयोगिता पाटील असेल, देवल क्लब असेल, करवीरनगर वाचन मंदिर असेल, स्वयं शाळा असेल, चेतनामती मंद शाळा असेल, अनेक एनजीओ अनेक संस्था आपापल्या परीनं चांगलं काम करत आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे खासदारांचं काम आहे की नाही? निश्चितपणे. मी उदाहरण मुद्दा देतोय, आज स्वयंसारखी संस्था की जी अनाथ बेवारस सापडलेले गतिमंद मुलं यांना आणून ते देखरेख करतात, पूर्णपणे त्यांना राहण्यासाठी वसतिगृह त्यांनी दिलेलं आहे. 1-2 कोटीची एक महत्वाकांक्षी इमारत बांधण्याचं काम सर्वांनी मिळून हाती घेतलं, निधी गोळा करायचं काम चालू केलंय, पण शासकीय पातळीवर काही मदत थोडी मिळाली पण लोकप्रतिनिधींनी 100% याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. अनेक वेळा यांच्या दारात आम्ही जाऊन आलो. हा तसा बघितला कोल्हापूरच्या जनसामान्यांसाठी गरज असलेला एक उपक्रम आहे, यामध्ये कुठलाही राजकीय स्वार्थ नाही किंवा कुठलं नाहीये, पण इतकी चांगली एक वास्तू उभी राहते की ज्यामध्ये आपल्याच गरजू लोकांना ज्यांना काही विशेष सहाय्याची गरज आहे अशा लोकांना मदत करायची भावना सुद्धा आपल्या लोकप्रतिनिधींकडे नाही, हे कोल्हापूरचं खरोखर दुर्दैव म्हणायला गेलं. मला असं वाटतं की वार्षिक तुम्हाला ठरवून दिलेला जो काही निधी असतो तेवढा देणे हे काय लोकप्रतिनिधींचं काम नाही, ते सहज मिळत असते, जबाबदारी ते कर्तव्य काय सहजासहजी होत असते. त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या शहरासाठी तुमच्या जिल्ह्यासाठी नवीन निधी कसा आणता येईल हे पाहणं तुमचं काम आहे, त्यासाठी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं असते. आपण सुरुवातीला जी चर्चा येतोय निधी खेचून आणण्याची आणि पण निधी खेचून आणण्यासाठी लागणारी क्षमता ते काही देणार असतील ते नुसतं घेऊन येऊन पोस्टमन की करायला त्याचा काय उपयोग आहे? बरोबर बरोबर. मला असं वाटतं की इथे जे खासदार असतील या जिल्ह्याला आयुक्त आहेत, या जिल्ह्याला कलेक्टर आहेत, या जिल्ह्याला मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, जिल्हा परिषद, हे सगळे लोक तर संवाद साधू शकतात. या प्रत्येकाची IAS IPS या सगळ्यांची एक भारत स्तरावर नाही संतोष काय होतं ते करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि हे जे शासकीय प्रतिनिधी इथे म्हणजे ज्यांना नेमून दिलेले आहेत ह्या दोघांनी जर हातात हात घातला तर ह्या सगळ्या गोष्टी होणं अडचणी बोलताय. हे आदर्शवादाचं बोलताय, आपल्याला फॅक्च्युअल लेवलला बोलायचंय. मला गुरुबाळ तुम्हाला दोघांना हेच विचारायचंय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एकूण जर आपण राजकारणाची किंवा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या वाटचालीची एक नजर टाकली त्याच्यावरती तर असं लक्षात येतं की सर्वसामान्य लोकांनाही हे विधानसभेचे सदस्य म्हणजे जे आमदार असतात हे अधिक जवळचे वाटतात किंवा आपली कोणतीही समस्या त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे मांडावी असं वाटतं. व्हेअरॅज खासदार हे सर्वसामान्य लोकांपासून गेल्या काही वर्षात दुरावले गेलेत असं चित्र तयार झालेलं आहे. माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? 100% खरंय. म्हणजे एखादी समस्या असेल तर ती आमदाराकडे मांडायची, नगरसेवकांकडे मांडायची, खासदारांपर्यंत आपण जातच नाही आणि हे दोन्ही बाजून आहे, लोक पण जात नाहीत आणि खासदारही संपर्क ठेवत नाहीत. मला वाटतं त्याचं मूळ कारण हे असेल की बऱ्याच अंशी बऱ्याच वेळा खासदार
भेटत नाही ही तक्रार खूप वेळा आपण ऐकतो. एकतर खासदार बहुतांशी दिल्लीत असतात, लोकसभेचं अधिवेशन तर काळ असेल, इतर काळ असेल, खासदार संपर्कात किती आहेत लोकांच्या, हा माझा पहिला प्रश्न आहे. आज लोक जात नाहीत कारण तुम्ही भेटत नाही आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तुम्ही टेक्नॉलॉजी सॅव्ही पाहिजे. तुमच्या मोबाईलवर जर तुम्ही लोकांशी संवाद साधला नाही, तुम्ही लोकांचे फोन घेतले नाही, तुम्ही लोकांना भेटत नाही, त्यामुळे लोकांना तो मार्ग बंद आहे लक्षात आलं. लोक दुसरं माध्यम बघणारच आहेत. त्यामुळे खासदार हा 100% टेक्नोसॅव्ही पाहिजे. लोकांशी फेसबुक इंटरनेट याच्या माध्यमातून जर त्यांनी संवाद साधला तर मला वाटते आपली समस्या काढण्यासाठी अशा कार्यक्रमाची गरज नाही. मी शेवटच्या टप्प्यामध्ये विचारणार होतो की तुमच्या अपेक्षा काय, त्याचं उत्तर त्यांनी पहिल्यांदाच देऊन टाकलेलं आहे. तरी पण आपण जो मूळ मुद्दा हा विचार मी मांडलेलं कारण आहे, आपण आज इथं बसून ही समस्या लिहिण्यापेक्षा साधं फेसबुकवर गेला. आज तरुणांचं सगळ्यात मोठं संवादाचं माध्यम हे फेसबुक किंवा इंटरनेट किंवा ट्विटर, सोशल मीडिया. या सोशल मीडियावर मुक्तपणे आपले विचार ते मांडत असतात. यातून कोल्हापूरच्या समस्या आणि त्यातनं काय सोल्युशन हे सुद्धा त्यामध्ये मांडलं जात आहे. मला वाटतं आपले लोकप्रतिनिधी खासदार हे टेक्नॉलॉजी सावी पाहिजे. त्यात जर त्यांनी बघितलं निम्मे प्रश्नही कळतील आणि उत्तरही तिथे मिळतील. मला संतोष, तुम्ही बाहेरच्या राज्यात ज्यावेळी फिरता, बाहेरच्या जिल्ह्यात ज्यावेळी फिरता, त्यावेळेला तुम्हाला असा कुठला फरक जाणवलेला आहे की अरे इथली ही कामं ही नजरेत बघण्यासारखी आहे? तुम्ही सांगू शकाल का उदाहरण दाखल एखादं? मला अशी खूप सांगता येतील. अर्थात हे जे एक सर्वसाधारण प्रतिक्रिया आहे की माझ्या जिल्ह्यातले आमदार असतील, माझ्या जिल्ह्यातले खासदार असतील, ह्यांच्याबद्दलच्या सगळ्यांच्याच अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. परंतु तिथे काही ना काही कामं होताना दिसत असतात. आपल्याकडे ती कामांचं प्रमाण हे खूप कमी आहे. नाशिक, मी मगाशी नाशिकचं उदाहरण दिलं, शिर्डीचं उदाहरण दिलं. मला आत्ता इथे शेजारी बेळगावकडे जायचं आहे आणि आत्ता बेळगावकडे ज्या पद्धतीनं कर्नाटक सरकार पाहत आहे आणि ज्या पद्धतीच्या घडामोडी, ज्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट तिथे होत आहेत, ते बघितल्यावर असं वाटतं की जर जाणीवपूर्वक एका दिशेनं विचार केला तर बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतात. आणि त्याच्यासाठी पुन्हा की फक्त पाठपुरावाच आहे आणि इच्छाशक्ती आहे. आणि हे ज्यावेळी सगळं आपण ह्या घटना घडामोडी बघत राहतो, कदाचित आपल्याला फक्त कोल्हापूर म्हणून नसेल पण कोल्हापूर सांगली एकत्रित असं घेऊन आपल्याला जर मोठा निधी आपण काही आणू शकत असू, कारण इतके जवळजवळ भौगोलिकदृष्ट्या इतके जवळ आहोत आपण. कोल्हापूरचा कनेक्ट कोकणाशी आहे, कोल्हापूरचा कनेक्ट सांगलीशी आहे आणि एकावेळी आपण हे पश्चिम महाराष्ट्रातलं कर्नाटक बॉर्डरवर असलेलं शहर म्हणून म्हणतो आणि त्याचवेळी इथं असलेल्या सगळ्या पर्यटनाच्या संधी, धार्मिक ह्याच्यातून करवीर महालक्ष्मीचं तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल, आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. आणि त्या बऱ्याच गोष्टींसाठी जे आजूबाजूला ज्या पद्धतीचं काम चाललेलं असेल, म्हणजे आत्ता भूषण गगराणी हे पर्यटन महामंडळाचे ते काही जबाबदार अधिकारी लागते, ते कोल्हापूरचे आहेत. आपण त्यांचा उपयोग करून घेतला का ते ज्यावेळी त्या पदावर होते? संतोष साहेब, त्यात काय होतंय की मला असं वाटतं की महापालिकेपासून ते विधानसभा सदस्यांपासून ते खासदारांपर्यंत जे एक समन्वय लागतो, तो समन्वयच आपल्याकडे राहिलेला नाहीये. आपण तत्कालीन एखाद्या मुद्द्यावरती फक्त त्याच्यावरती बोलतो, म्हणजे थेट पाईपलाईन योजनेसाठी केंद्रानं किती पैसे दिले, XYZ कोटी दिले, जे 425 कोटीचा आराखडा आहे त्यातले 80% केंद्रानं दिले, 10% राज्य सरकार, 10% महापालिका. पण आता आमचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की जे काही टेंडर मागवली ती त्यातलं लोएस्ट टेंडर हे सुद्धा 490 कोटीच होतं, म्हणून पुन्हा फेअर टेंडर झालेला. तर अशा वेळेला केंद्राकडनं समजा जर लोएस्ट टेंडर जर 490 असेल आणि 70 कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार असेल तर केंद्राकडनं पुन्हा आणखीन अतिरिक्त निधी मिळवून घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यासाठी जो पहिल्यापासूनचा जो एक रॅपो पाहिजे, पहिल्यापासूनचा जो एकसंध प्रयत्न पाहिजेत, ते एकसंध प्रयत्न प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजेत. त्यात कुठेतरी आपण कमी पडतोय का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आता आपण शेवटच्या मुद्द्याकडे येऊया. तुम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी कामं करायचे, बऱ्याच वेळा लोकप्रतिनिधी आपलं काम सोडून आंदोलन करतात. तुम्हाला त्यासाठी निवडून दिलेलं असते, तुम्ही स्वतः पुढा होऊन ते काम करून आणायचं, बरोबर, तुम्ही ते सोडताय आणि त्या कामासाठी उपोषणाला बसा, कुठं रस्त्यावर आंदोलन करा, हे तुमचं काम नाही. ती जनता त्यासाठी आहे की तुम्ही जनतेने तुम्हाला निवडून दिले यासाठी की वरती दिली, पण आम्ही जनतेसोबत आहोत. नाही, हे आंदोलन करा, तुम्हाला त्यासाठी जनतेने निवडून दिले, पुढे जाऊन काम करायला, मुंबई जावा, दिल्ली जावा, तिथे जाऊन काम करायला तुम्हाला निवडून दिले. जनता रस्त्यावर आंदोलन करत असते की, पण जर नेते आंदोलनात उतरले नाहीत तर त्याचा वेगळा अर्थ काढला जातो, ही वस्तुस्थिती आहे. आंदोलन प्रसार माध्यम करतील किंवा जनता करतील, बऱ्याच वेळा केवळ की नाही माझा वृत्तपत्रात फोटो यावा, दिसावं म्हणून आंदोलन करतात, त्याचा काय उपयोग? अच्छा, म्हणजे मूळ प्रश्न समजून घेऊन ती सोडवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे याचं भान ठेवलं पाहिजे. केवळ आंदोलनात सहभागी झालो म्हणजे आपण माझं काम केलं असं होत नाही. तुम्हाला त्यासाठी वेगळं तुम्हाला नेमलेलं आहे त्यासाठी. पण आता मला जो मुख्य मुद्दा मग अशी अमरने जो थोडक्यात उत्तर दिलेला आहे, तुम्हाला दोघांना विचारायचंय
की तुमच्या काय अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडून? याच अपेक्षा आहेत की लोकप्रतिनिधींनी जे काय ठरवून दिलेला निधी आहे त्यापेक्षा त्याच्या पलीकडे जाऊन निधी आणावा, जनतेशी संपर्क ठेवावा, त्या संपर्कातून तुम्हाला जनतेचे प्रश्न कळतील. ओके, तुम्ही खेडोपाडी गेला, त्या तालुका पातळीवर गेला, तिथल्या काही समस्या कळतील, त्या सोडवायला तुम्हाला बरं पडतील, मदत होईल. हा संपर्क वाढवला पाहिजे. खरं तर आता हा आणखी एक वेगळ्या मुद्द्याने जो महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की गेल्या काही वर्षामध्ये ग्रामीण भागातील समस्या आणि शहरी भागातील समस्या असं दोन वर्गीकरण करायची वेळ आलेली आहे. कारण शहरातल्या लोकांच्या समस्या अपेक्षा वेगळ्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळं आमदार असू दे किंवा खासदार असू दे, त्यांनी मुळात या प्रश्नांची निकड गरज आणि त्याचा प्राधान्यक्रम सुद्धा ठरवण्याची आता वेळ आलेली आहे. संतोष पंडित, मला वेळ संपत चालला आहे, काय सांगाल तुम्ही, तुमच्या अपेक्षा काय असतात? तुम्ही मतदार करण्यासाठी मतदार म्हणून जेव्हा जाता तेव्हा तुम्ही काय बघता, काय निकष तपासता? मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये या सगळ्या लोकांचा त्या शहराबद्दलचा त्या जिल्ह्याबद्दलचा अभ्यास असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरतं असं मी म्हणणार नाही. आपण काही वेळा असे शिष्टमंडळ अभ्यास दौरा सिंगापूरला चालले, अभ्यास दौरा बँकॉकला चालले, अभ्यास दौरा जपानला चाललेले आहेत, पण आपल्या आपल्या भारतामध्येच अनेक मॉडेल सिटी असतील जिथं अशा स्वरूपाचे विकास आराखडे किंवा अशा स्वरूपाची बजेट्स आलेली आहेत. मगाशी जसं अमर म्हटले की कदाचित भाषेचा प्रॉब्लेम आला, पण आपल्या आपल्या अन्य जिल्ह्यातल्या खासदारांबरोबर जरी संपर्क ठेवला, तुम्ही समजा हा जसं नांदेडला गुरुता गद्दीसाठी काही 2,500-3,000 कोटी आले, तिथल्या ज्यांनी कोणी ते आणलेले असेल त्यांना की तुम्ही काय केलं जे मी माझ्या या देवस्थानासाठी आणू शकतो, आपण नेमकं कुठे आहोत हे तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मला स्वतःला सतत मी अपडेट करत राहायला पाहिजे की केंद्र सरकारच्या सतत नवीन योजना येत राहतात, त्या मी माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या या मतदारसंघासाठी ज्यावेळी मी प्रतिनिधित्व करतो त्यावेळी मी विशेष जरी मी जिल्ह्याचा असलो किंवा माझा खासदारकीचा मतदारसंघ असेल तरी तो प्रत्येक नागरिक प्रत्येक त्याच्या भौगोलिक ज्या 4-8 दिशा आहेत तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. या सगळ्यासाठीचा म्हणून माझी एक मी स्वतःला अपडेट ठेवतो का, माझा स्वतःचा त्याच्या पाठीमागे माझी काही निरीक्षण आहेत का, माझे जे थोडक्यामध्ये जो प्रतिनिधी आहे तो अभ्यासू पाहिजे, दूरदृष्टीचा पाहिजे, पाठपुरावा करणारा पाहिजे, नियोजन असलं पाहिजे पुढच्या 5 वर्षाचं. आणि जसं हे सर्व वेळी हे असं पाहिलं जातं की हे 5 वर्ष झाले, पुढच्या 5 वर्षासाठी जे जे कोणी मग भले उमेदवार असतील, जे निवडून येणार असतील, अगर नसतील, या सगळ्यांनी पुढच्या 10 वर्षासाठी मी काय करू शकतो मी खासदार झालो तर इतकं नियोजन ठेवलं तर आपण पुढच्या 5 वर्षानंतर तिथे जिथे कुठे आपल्याला जायचं त्याचं वाट चालायला सुरुवात केलेली असेल असं मला वाटतं. त्याचं कारण असं की निधी फक्त कागदावर मंजूर होऊन आपल्या हातात काहीही लागत नाही, प्रत्यक्षात निधी येण्यासाठी पुढच्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता लागते. आणि ती जोपर्यंत ती मानसिकता जोपर्यंत येत नाही, तो पाठपुरावा जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत आपण फक्त चर्चा करत राहू, त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही. आणि मग प्रत्येक समूहातले वेगवेगळे जे संघटना आहेत, समूह आहेत, व्यक्ती आहेत, हे त्यांच्या त्यांच्या परीने काम करत राहतील, पण त्यांना ज्या मर्यादा पडतात त्या मर्यादांचं उत्तर हे केवळ आणि केवळ या भावी खासदार आणि आमदारांकडे आहे. एखादा प्रश्न केवळ मांडून किंवा त्याच्याबद्दल पत्रक काढून प्रश्न संपत नाही, तर त्याच्याबद्दलचा अभ्यास पाहिजे, सोल्युशन शोधली पाहिजे, पाठपुरावा केला पाहिजे आणि त्या सगळ्यासाठी मूलभूत इच्छाशक्ती पाहिजे. लोकांनी आपल्याला निवडून दिलेला आहे तेव्हा आपण जिल्ह्याचे नेते म्हणून घेतो, पण खरोखर तसं आपण काम करतो का हे तपासण्याची आता वेळ आली आहे. ही निवडणूक ही नवीन युवा मतदारांची अनेकांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची निवडणूक आहे. युवक या निवडणुकीमध्ये चमत्कार घडवतील असं सगळेजण म्हणतात, सर्व प्रसारमाध्यमांचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये हे चित्र अधिक आशादायी होईल. आणखीन खरोखर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याच्या सोल्युशनसाठी एक ब्ल्यूप्रिंट तयार करणारा उमेदवार या निवडणुकीत आपल्याला जरी मिळाला तरी मला वाटतं ही निवडणूक कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीनं एक माइलस्टोन ठरेल. आणि तसा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया, विचार करूया, पक्ष कुठला, विचारधारा कुठली, हे अनेक वेगळे मुद्दे असतात राजकारणामध्ये. निवडणुकीच्या वेळेला आरोप प्रत्यारोप होतच असतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन केवळ भाषणामध्ये आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवतोय असं म्हणायचं आणि नंतर मात्र पुढच्या पातळीवर जायचं असं आता चालणार नाहीये. मला वाटतं आजच्या चर्चेतनं एवढं जरी आपण निष्कर्ष काढला की मतदार आता जागरूक झालेले आहेत, ते हुशार आहेत, त्यांना कळते आजवर कुणी काय केलं आणि कुणी काय पुढे करू शकतोय. या सगळ्याचा विचार करून कोल्हापूरच्या प्रश्नांना जर आपण पाठपुरावा करून तड लावली तर खऱ्या अर्थानं लोकशाही भक्कम झाली, बळकट झाली असं म्हणता येईल. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे तीनही मान्यवर आले आणि त्यांची मतं त्यांनी मांडली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये.
आहे बी टीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं।